चला ताट बसा, दोन्ही खांदे मागे घ्या, डोळे मिटा, एकत्रित प्रार्थना म्हणायचे, सेवा ओंकारासाठी दीर्घ श्वास घ्या. ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. चला उभे राहा, ताठ उभे राहा, उजवा पाय फोल्ड करा गुडघ्यात, गोल फिरवायचा आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुलर, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, एक पुढे मागे करायचा आहे, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. डावा पाय उचला, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. पुढे मागे करायचं आहे, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. दोन्ही गुडघे गोल फिरवायचे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फुले, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. पुढे मागे करायचे, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. दोन्ही पायांमध्ये आपल्या कंबरे एवढा अंतर, हिप जॉईंट गोल फिरवाय, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. हात गोल फिरवायचे, कोपरं जवळ येऊ द्यायचे जास्तीत जास्त, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. पण कोपऱ्यात घुमडायचं, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा. मान उजवाडाव्या बाजूला फिरवायचे सावकाश, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. खालीवर, एक दोन तीन
चार पांच सात सात आठ नौ दह फंदा लगावे एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा अगदी दोन तीन मिनिट फक्त हे करायचं आहे. एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा. उमेश सर हो प्राणायाम सुरू करूयात. चला प्राणायामासाठी तयार व्हायचे. शांत बसा, डोळे मिटलेले, छाती पोट उचललेलं, खांदे मागे, पाठीचा कणा ताठ, कुशीवर बसतात तर विशेष नीट बसता येईल. ज्यांना त्रास होत असेल भिंतीला टेकून बसू शकता किंवा खुर्चीवरही. सुरू करायचंय भस्त्रिका प्राणायाम. एक श्वास घेऊन सोडून द्या. मी जितका अंक लांबेल तेवढा मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा 12 वेळा करणार आहोत. श्वास घ्या, सोडून द्या. भस्त्रिकेसाठी खांदे उचलत श्वास घ्या, सोडा, दोन सोडा, तीन सोडा, चार सोडा, पांच सोडा, सहा सोडा, सात सोडा, आठ सोडा, नऊ सोडा, दहा, अकरा, बारा. थांबायचे. श्वासाकडे बघा. कपालभाती करायचंय. 120 आवर्तन. पोश्चर ढळू न देता बसायचं आहे. एक साधा श्वास घ्या, सोडून द्या. कपालभाती साठी श्वास घ्यायला सुरुवात करा. एक दोन तीन चार एकावन्न
कमरेवर ताण आला असेल तर पुढे वाकून काढून घ्या. पुन्हा ताट बसा. अनुलोम विलोम करायचं आहे. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायला सुरुवात करायचा आहे. पाच अंकात घेणे आणि पाच अंकात सोडायचा आहे. सुरुवात करायची आहे. एक साधा श्वास घ्या, सोडून द्या. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायला सुरुवात करा. एक, दोन, तीन, चार, पाच. उजवीने सोडा. एक, दोन, पाच घ्या, सोडा. घ्या, सोडा. घ्या, सोडा. दावीने घ्या. एक, दोन, तीन, चार, पाच. सोडा. घ्या, सोडा. घ्या, सोडा. घ्या, सोडा. घ्या, सोडा. घ्या, सोडा. एक, दोन, तीन, चार, पाच. थांबाय. श्वासाकडे संपूर्ण लक्ष. संवेदना काय जाणवतायत ते बघा. पुढचं आवर्तन करायचं आहे. पुन्हा भस्त्रिकेसाठी तयार व्हायचंय. खांदे उचलत श्वास घ्यायचाय, सोडून द्यायचाय. सुरुवात करूया. श्वास घ्या. एक, सोडा. दोन, तीन, सोडा. चार, सोडा. पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा. पुन्हा कपालभाती करायची आहे. पोश्चर नीट ठेवा. ताठ बसायचंय. साधारण श्वास घ्या, सोडून द्या. कपालभातीसाठी श्वास घ्या. एक, दोन, तीन, तीस, तीस, एकतीस,
शंभर पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे एकाग्र असंच राहायचंय. ना एकदा अनुलोम विलोम उजवी नाकपुडी बंद करा. डावीने श्वास घ्यायला सुरुवात करा. एक दोन तीन चार पाच सोडा. या सोडा. या सोडा. या सोडा. या सोडा. एक दो तीन चार पाच सोडा. एक दोन तीन चार पाच या सोडा. या सोडा. या सोडा. एक दोन तीन चार पाच. शांत बसायचे, डोळे मिटलेले, ध्यानाची तयारी करायची आहे. उमेश सर. हो, शांत बसा, श्वासाकडे लक्ष केंद्रित करून ठेवा. नमस्कार. ज्या एका सकारात्मक स्पंदनांच्या ओढीने आपण सर्वजण एकत्र जमतो आहोत, या सकारात्मकतेमध्ये रोज अजून जास्त भर पडते आहे. खूप महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांचं एकत्र येणं. या आधीही आपण जवळपास रोज हे म्हणतो आहोत की ध्यान ही गोष्ट केवळ आपल्या एकट्यासाठी नाही, आजूबाजूच्या सर्वांसाठी आहे, कुटुंबासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी आणि त्याही पलीकडे जाऊन या पूर्ण विश्वासाठी. आज आपण रोज हे म्हणतो आहोत, पण आज मात्र आपण विशेष करून एक दृढ भावना आणि कामना मनामध्ये धरून आजचं ध्यान करणार आहोत. ज्या परिस्थितीमध्ये सगळेजण आपण आहोत, ज्या बातम्या आपल्याला ऐकू येत आहेत त्यावर आपण रिॲक्ट करतो आहोत, कदाचित आपल्यापैकी अनेक जण शारीरिक व्याधींच्या या अनुभवातून गेलेलेही आहेत. शरीरामध्ये आलेले जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे त्याचा आपल्या कुटुंबावर झालेला परिणाम आणि याशिवाय बाहेरून सतत जे काही आपण ऐकतो आहोत त्याचा असणारा परिणाम, या सगळ्यांचा जो काही इफेक्ट आहे, परिणाम आहे, तो केवळ आपल्यावर होतो असं वाटतं का? जेव्हा आपण काहीतरी ऐकतो किंवा आपण ज्या शरीर व्याधीमधून जातो यामुळे आपल्या शरीरामध्ये घडणारे जे काही बदल आहेत, जी काही अस्वस्थता आहे, कदाचित हॉस्पिटलायझेशन आहे आणि त्यामुळे जे काही जी काही औषधं आपण घेतो
त्यातून शरीर कणांमध्ये झालेले बदल आहेत त्याचा परिणाम फक्त आपल्यावर होतो का? तर असं होत नाही. आपल्या शरीराचं आपल्या शरीराची अस्वस्थता, आपल्या मनाची अस्वस्थता, प्रत्येक बातमीमधून येणारी त्या त्या शब्दांची स्पंदन, या सगळ्यांमुळे सगळं वातावरण कलुषित होत. आपल्यामुळे कुटुंब, कुटुंबामुळे आजूबाजूचा समाज, आणि त्यामुळे ही अस्वस्थता पसरत पसरत जाते. पण मग फक्त अस्वस्थताच पसरणार आहे का आणि तेवढीच आपल्याला पसरवायची आहे का? अजिबात नाही. आपण सगळेजण जे ध्यान करतो आहोत, जी सकारात्मक स्पंदन निर्माण करतो आहोत, आणि आपल्याला जे वाटतं आहे ना ते सगळं आपल्या आजूबाजूला सुद्धा प्रसृत होणार आहे. मग जर करायचंच आहे तर ही सकारात्मकता आपल्याला प्रसृत करायची आहे. एक गीत जे लहानपणापासून ऐकलेलं होतं, तुम्ही जरूर ऐकलेलं आहे, तुम्हाला आठवण फक्त करून देते. लिंब लोण उतरू कशी असशी दूर लांब तू, इथून दृष्ट काढते निमिष एक थांब तू. हे जे गीत आहे हे गीत आपल्याला दाखवतं बांधलेपणा, जो बांधलेपणा आहे कितीही लांब असेल तरी सुद्धा दृष्ट काढण्याची एका आईची तयारी आहे. आपण सगळेजण कोणाशी ना कोणाशी असे जोडलेलो आहोत. मग हे जोडलेपणा हा शब्दांचा आहे का? तो प्रत्यक्षामध्ये जर शारीरिक आपण एकमेकांच्या जवळ असू तर फक्त आपण जोडलेलो आहोत असं आहे का? तर असं नाही, अजिबात नाही. तर आपण भावनांनी जोडलेले आहोत. मग या भावना जर शुभ भावना असतील तर या शुभ भावनांची स्पंदन आपण एकमेकांपर्यंत निश्चितपणे पोहोचवू शकतो. आपण आपले कुटुंबीय, आपण आपले परिचित, आपण आपले स्नेही, मग एवढंच का जे आपल्या परिचयामध्ये नाहीत सुद्धा पण माणूस आहेत. फक्त माणूसच आहेत असं नाही, तर जी आपण फक्त अस्वस्थता ही माणसांमध्ये नाही, आजूबाजूला असणारे पशु पक्षी सुद्धा अस्वस्थ आहेत, कारण ही स्पंदनांची भाषा आहे. स्पंदन आपण जे काही व्हायब्रेट करतो आहोत, जसे आपण व्हायब्रेट होतो आहोत तसंच व्हायब्रेशन आजूबाजूला आहे, आणि म्हणून आपल्या संपर्कात असणाऱ्या वनस्पती सुद्धा आपले व्हायब्रेशन्स घेतात. याच्यावरती संशोधन करणारी भारतीयच तर व्यक्ती होती की वनस्पतींना सुद्धा स्पंदनांचा अनुभव येतो, त्यांनाही समजतं. पशु पक्षी असतील त्यांनाही ही भाषा समजते. मग ही जी वैश्विक भाषा आहे या भाषेमधूनच जास्तीत जास्त चांगली स्पंदन आपल्या आजूबाजूला आपण प्रसृत करूया. भयमुक्त वातावरणामध्ये जगण्याचा अनुभव आपण घेऊया आणि इतर अनेकांना सुद्धा देऊया. त्यामुळे आज 500 लोक मला दिसतायत आत्ताच्या या कवचासाठी. कवच आपलं, आपल्यासाठीचं कवच, आपल्या कुटुंबासाठीचं कवच, आपल्या समाजासाठीचं. मग या समाजामध्ये फक्त माणसं नाहीत, पशु पक्षी आहेत, इथला कण आणि कण आहे. या सगळ्या कणाकणासाठी, या सगळ्यांनी भयमुक्त व्हावं यासाठी म्हणून आजचं ध्यान आपल्याला करायचं आहे. तत्पूर्वी ट्रान्सफॉर्मेशन करणारा, आपल्या सर्व भावभावना अनेक देवदेवतांपर्यंत पोहोचवणारा जो अग्नी आहे त्याला आपण पाचारण करू, त्याला आपण बोलावू, ध्यान करू, आणि अगदी मनापासून हृदयापासून जे आपल्याला सांगायचंय ते या अग्नीला सांगू. बघा हा अग्नी 100% आपल्या भावभावना प्रसृत करेल. आपण अनुभूती घेऊया. ज्यांच्याकडे अग्निहोत्र पात्र आहे त्यांनी अग्नी प्रज्वलित करा. अग्नीला देववक्र सुरश्रेष्ठ असं म्हणलं जातं. देववक्र म्हणजे काय? तर अग्नी हा देवतांचं मुख आहे. या देवतांचं जे मुख आहे त्याला आपण जे सांगू ते तो अग्नी देवतांपर्यंत पोहोचवणार आहे. मग या अग्नीला सांगताना नेहमीच सगळं शुभ सांगण्याची आपल्या
या संस्कृतीची परंपरा आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. सर्वांसी सुख लाभावे, मला नाही, सर्वांसी सुख लाभावे, तशी आरोग्य संपदा भावे, कल्याण सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. हे मागणं आपल्या आपल्या पुरतं तर आपण मागतोच नेहमी. आज आपण जे मागणार आहोत ते सर्वांसाठी मागणार आहोत. मांगल्याची कामना ध्यानातून करणार आहोत, ती मांगल्याची कामना सर्वांसाठी असणार आहे. आपलं हृदय आज आपण सगळ्यांसाठी ओपन करू आणि हे मागणं मागू. आजचं हे ध्यान करू. अग्नि प्रज्वलित झालेला आहे, आपण आहुती देऊया. भू स्वाहा अग्नये इदं नमः, भुव स्वाहा वायवे इदं नमः, स्व स्वाहा सूर्याय इदं नमः, भूर्भुव स्व स्वाहा प्रजापतये इदं नमः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं, उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षेयमामृतात् स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं, उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षेयमामृतात् स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं, उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षेयमामृतात् स्वाहा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम सर्वं वै पूर्णः स्वाहा. ओम सर्वं वै पूर्णः स्वाहा. ओम सर्वं वै पूर्णः स्वाहा. ओम शांति शांति शांति. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पूर्ण शांत भा, पूर्ण स्वस्थ भा. एक दीर्घ असा उच्छ्वास सोडून द्या. मनामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक भावभावना उच्छ्वासाबरोबर बाहेर सोडून द्या. आपल्या कानावर जो घंटा नाद येतो आहे तो ऐका शांतपणे.
श्वासोच्छ्वासाकडे संपूर्ण लक्ष। बघा आपल्या नासिकेतून आत येणारा श्वास, बाहेर जाणारा उच्छ्वास। शरीरामध्ये असणारी सर्व ऊर्जा जेव्हा पूर्णपणे कार्यान्वित झालेली आपण अनुभवू, तेव्हाच आपण इतरांसाठी काही शुभ भावना निर्माण करू शकू। येणारा जाणारा श्वास आणि उच्छ्वास बघा। हा श्वास आता नासिकेपासून आपलं लक्ष हे हृदयापर्यंत जाऊ द्या। श्वास आत येतो आहे, हृदयापर्यंत जातो आहे। श्वास आला, आत पर्यंत गेला। आपल्या शरीरामध्ये असणार ऊर्जा तत्व जाग करतो आहोत, लक्ष पूर्ण या श्वासाकडे आणि या मार्गाकडे। बघा जणू काही एक प्रकाशाची रेखा ही आपल्या नासिकेपासून हृदय मध्यापर्यंत आहे। उच्छ्वासाबरोबर पुन्हा हाच मार्ग बघा। बघा नासिका येणारा जाणारा श्वास नासिकेपासून हृदय मध्य, येणारा श्वास जाणारा उच्छ्वास। प्रत्यक्ष प्राण शक्ती या बाह्य वातावरणामधून माझ्या शरीरामध्ये नासिकेच्या माध्यमातून प्रवेश करते आहे। जे जे अशुद्ध आहे ते नासिकेच्या माध्यमातून बाहेर जात आहे। प्रत्येक श्वास मला अधिकाधिक शुद्ध आणि प्रकाशमान बनवतो आहे। बघा शांतपणे बघा। Thank you.
बघा तोडला आहे आपला भ्रूमध्य आणि हृदय यांच्याशी. मध्यापासून हृदयापर्यंत प्रकाशाची एक अखंड रेषा आहे. प्रकाशाची ही रेखा आपल्याला अनुभवता येते आहे का बघा. प्रकाश म्हणजे ऊर्जा आहे. ती ऊर्जा आता या क्षणी माझ्या भ्रूमध्यातून हृदयस्थानापर्यंत मला जाणवते आहे. पूर्ण शांत स्वस्थ होऊन पूर्ण शांत होऊन या ऊर्जेची अनुभूती घ्या. बघा हीच ऊर्जा आपल्या संपूर्ण मस्तकामध्ये डोळे कान नासिका संपूर्ण मुख कंठस्थान आपले दोन्ही हात दोन्ही पाय आणि मस्तकापासून पावलापर्यंत असणारी आपली संपूर्ण त्वचा या सर्वांमध्ये ही ऊर्जा आपल्याला अनुभवता येते आहे का बघा. काही क्षण पूर्ण शांत स्वस्थ होऊन आपल्याच शरीरामध्ये असणारी ही ऊर्जा अनुभवा. जी ऊर्जा सूर्यचंद्राला प्रकाशमान बनवते. जी ऊर्जा जलामधून प्रवाहित होते. जी ऊर्जा वृक्षवेलींमधून पल्लवित होते. हीच ऊर्जा अत्यंत बलसंपन्न अशी हीच ऊर्जा माझ्या शरीरातल्या कणाकणामधून वाहते आहे. माझ्या शरीरातली प्रत्येक आणि प्रत्येक पेशी हीच ऊर्जा घेऊन वाहते आहे. पुस्तकापासून पावलापर्यंत अखंड अखंड या ऊर्जेच्या प्रवाहाची अनुभूती घ्या. आपल्या शरीरातला कण आणि कण
प्रकाशमान झालेला बघा, माझा श्वास ही प्राण ऊर्जा शरीरामध्ये घेऊन जातो आहे, अधिकाधिक शुद्धता अधिकाधिक स्वच्छता माझ्या पेशी पेशींमध्ये आहे, मी प्रकाशमान आहे, मी ऊर्जायुक्त आहे, मग ही ऊर्जा ही शांतता ही स्वस्थता यांची अनुभूती मला आली आहे, तर ही अनुभूती माझ्या आजूबाजूच्या कणाकणालाही मी देईन। या शांत अवस्थेमध्ये आपले सर्व प्रियजन आपल्या डोळ्यासमोर घेऊन या, या शांत अवस्थेमध्ये आपले कुटुंबीय आपले स्नेही आपल्या आजूबाजूच्या सर्व संबंधित व्यक्ती सर्वांची चित्र आपल्या डोळ्यासमोर असू द्या। आपल्या आजूबाजूला असणारे सर्व पशु पक्षी सर्व वृक्षवेली दूर दूर पर्यंत जे जे सध्या आपले परिचितही नाहीत पण ज्यांना या ऊर्जेची गरज आहे, ज्यांचे चेहरे कदाचित आपल्याला दिसत नाहीत पण त्यांची ऊर्जा कुठेतरी आहे, या सर्वांसाठी अगदी सर्वांसाठी समाजातल्या राज्यातल्या राष्ट्रातल्या विश्वातल्या प्रत्येक आणि प्रत्येक कणाकणासाठी आपली ऊर्जा जाऊ दे। हा प्रकाश केवळ आपल्यासाठी नाही, हा प्रकाश दूर दूर पर्यंत जाऊ देत। आपण आहोत निसर्गाची ती शक्ती जी सर्व काही शुभ घडवण्यास समर्थ आहे। काही क्षण या अवस्थेमध्ये थांबा, पूर्ण शांत पूर्ण स्वस्थ व्हा। जे शब्द कानावर येतील तो भाव आपल्या हृदयामध्ये धारण करा। हा भाव सर्वांसाठी आहे, अगदी सर्वांसाठी आहे। जलामध्ये स्थलामध्ये पाषाणामध्ये वृक्षवेलींमध्ये सर्वत्र असणाऱ्या चराचरासाठी आहे। शांत होऊन एक एक शब्द ऐका, शांत व्हा, स्वस्थ व्हा, ऊर्जायुक्त व्हा, ऊर्जा देणारे व्हा। मेरे अर्जित पुण्य में भाग सभी का हो, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो। जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल
मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे। दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे। जल के थल के और गगन के प्राणी सुखिया होय रे, दसों दिशाओं के सब प्राणी दसों दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी होय रे। निर्भय हो निर्वैर बने हम, निर्भय हो निर्वैर बने हम, सभी निरामय होय रे। निर्भय हो निर्वैर बने हम, सभी निरामय होय रे। जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होय रे। दसों दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे। जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होय रे। सर्वांसाठी शुभ कामना शुभ भावना मनामध्ये ठेवून या ध्यान अवस्थेतून आपण बाहेर येऊया। ऊर्जेची अनुभूती अशीच राहावी, सकारात्मकतेची अनुभूती अशीच राहावी। हातांचे तळवे एकमेकांवर घासू, उंजळ अलगद चेहऱ्यावर ठेवू, सावकाश त्यामध्ये डोळे उघडू। शुभ भावना मनामध्ये अशाच ठेवू। धन्यवाद।